खेड तालुक्यातील घाणेकुंट लोटेवस यांनी शोभायात्रेची परंपरा कायम राखली असून गुढीपाडव्यानिमित्त दोन्ही गावातील नागरिकांनी गट तट व इतर मतभेद विसरून आनंदाने एकत्र येऊन गेल्या 15 वर्षाची शोभायात्रेची परंपरा कायम राखली। लोटेतील हनुमान मंदिर ते घाणेकुंट राधाकृष्ण मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी अनेक तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व बालके या शोभायात्रेत सहभागी झाली होती। युवकांनी ढोल ताशांचा गजर केला तर युवतींनी शोभायात्रेमध्ये लेझिम खेळून रंग त्यांनी त्याचबरोबर चित्ररथामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जिवंत देखावा तयार केला होता। हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। घाणेकुंट लोटेवासीय नेहमीच्या शोभायात्रेमध्ये नवनवीन संकल्प राबवून प्रबोधनात्मक चित्ररथ तयार करतात आणि त्यातूनच समाजाचं प्रबोधन करण्यासाठी योगदान देतात। शोभायात्रेची सांगता घाणेकुंट राधाकृष्ण मंदिर येथे पालखी प्रदक्षिणेने करण्यात आली।